नमस्कार, साडेनऊच्या बातमीपत्रामध्ये मी ज्योती आंबेकर आपलं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. राज्यांच्या प्रकल्पांकरता एकाच वेळी परवाने मिळवण्यासाठी कृती आराखडा तयार करण्याची व्यंकय्या नायडू यांची सूचना. कलाक्षेत्राला चालना देण्यासाठी केंद्र सरकारच्या अनेक उपाययोजना. सिनेमाटोग्राफी कायद्यामध्ये सुधारणा आवश्यक, माहिती आणि प्रसारण मंत्री. सह्याद्री वाहिनीच्या 7:30 बातमीपत्रांनी सर्वाधिक प्रेक्षक पसंती सातत्यानं राखल्याबद्दल नायडू यांच्याकडून कौतुकाची थाप. अडचणीत सापडलेल्या गरजू शेतकऱ्यांची 31 ऑक्टोबरपूर्वी कर्जमाफी. राजकीय हेतून आंदोलन करणाऱ्यांशी चर्चा नाही, मुख्यमंत्री. राज्यात शेतकऱ्यांचं आंदोलन 6व्या दिवशीही सुरूच. सरसगट कर्जमाफी न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा. शिवराज्याभिषेक दिन किल्ले रायगडावर जल्लोषात साजरा. आणि देशात यंदा 98% मोसमी पावसाचा हवामान खात्याचा सुधारित अंदाज. आणि आता सविस्तर वृत्त. राज्य सरकार करत असलेल्या विकास कामांच्या प्रगतीबाबत समाधान व्यक्त करत महाराष्ट्राचा आदर्श देशानं घ्यावा यासाठी प्रयत्न करण्याचं आवाहन केंद्रीय नगरविकास तसंच माहिती आणि प्रसारण मंत्री व्यंकय्या नायडू यांनी केलं आहे. नायडू यांनी आज मुंबईत केंद्र सरकारच्या विविध योजनांच्या राज्यातल्या अंमलबजावणीचा आढावा घेतला. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत घेतलेल्या संयुक्त वार्ताहर परिषदेमध्ये ते बोलत होते. राज्यातल्या विकास प्रकल्पांसाठी एकाच वेळी मंजुरी मिळण्यासाठी राज्यांनी कृती आराखडा तयार करावा, यामुळे प्रत्येक परवानगीसाठी होणारी दिल्लीवारी टाळता येईल अशी सूचना त्यांनी केली. देशाच्या तुलनेमध्ये महाराष्ट्राला विकास कामांसाठी 15% निधी दिल्याचं ते म्हणाले. सरकार श्री देवेंद्र फडणवीस जी का नेतृत्व में तेजी से जो सेंट्रल गवर्नमेंट का जो हमारा स्कीम्स है, मिशन्स है, उसको अमल करने के लिए पूरा प्रयास कर रहे. मगर एक महाराष्ट्र एक प्रीमियर स्टेट है जहां अर्बन पॉपुलेशन 50% का लगभग आसपास में है. इसलिए महाराष्ट्र एक रोल मॉडल होना चाहिए देश में. इसलिए मैंने मुख्यमंत्री से रिक्वेस्ट किया और थोड़ा इसमें रुचि देके ज्यादा ध्यान देके इसको तेजी से आगे बढ़ाने के लिए प्रयास करना. शहरात सोयी सुविधा निर्माण करताना नागरिकांचं आरोग्य राखण्याच्या दृष्टीनं प्रत्येक शहरात पदपथ आणि सायकल पथ निर्माण करण्यासह वृक्ष लागवड आणि उद्यानांच्या निर्मितीवर भर द्यावा असं नायडू यांनी सांगितलं. स्वच्छ शहरांची मानांकनं जाहीर केल्याच्या धर्तीवर शहरातल्या सुविधांच्या उपलब्धतेसंदर्भात लवकरच क्रमवारी जाहीर करणार असल्याचं नायडू म्हणाले. माहिती आणि प्रसारण मंत्रालय विविध उपक्रम राबवत असल्याचं सांगत कलाक्षेत्राला चालना देण्यासाठी केंद्र सरकारनं सुलभता आणली असल्याचं ते म्हणाले. मुंबईत चित्रनगरीत अॅनिमेशन ग्राफिक आणि दृश्य परिणाम विषयक शिक्षण देणारं राष्ट्रीय केंद्र सुरू करणार असल्याची घोषणा व्यंकय्या नायडू यांनी केली. आणखी 33 FM वाहिन्या सुरू करण्याचा प्रस्ताव असल्याचं ते म्हणाले. दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीच्या बातम्यांनी विश्वासार्हता आणि सर्वाधिक प्रेक्षकांची पसंती सातत्यानं राखल्याबद्दल माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडून यावेळी कौतुकाची थाप मिळाली. 7 PM to 9:30 PM has been consistently ranked number 1 in their time slot in Maharashtra as per the BARC TRP ratings. I compliment the DD News team for their accomplishment. In spite of number of private channels coming up, Doordarshan still has got its own credibility, acceptability. I am happy that the Mumbai News DD has occupied नंबर वन पोझिशन. आय होप दी अदर्स आल्सो विल फॉलो. १९५२च्या सिनेमाटोग्राफी अर्थात चलचित्रीकरण कायद्यामध्ये सुधारणेची गरज माहिती आणि प्रसारण मंत्री व्यंकय्या नायडू यांनी आज मुंबईत व्यक्त केली. या प्रस्तावित कायद्यासंदर्भात घेतलेल्या बैठकीमध्ये ते बोलत होते. सुधारणा करण्यापूर्वी संबंधितांकडून सूचना अपेक्षित असल्याचं त्यांनी सांगितलं. पायरसी ही चित्रपट उद्योगाची मोठी चिंता असून सरकारनं त्याची दखल घेतल्याचं नायडू म्हणाले. श्याम बेनेगल समितीच्या अहवालाची अंमलबजावणी, वस्तू आणि सेवा कर 28%-18% आणावा अशा सूचना यावेळी करण्यात आल्या. तत्पूर्वी राज्यातल्या शहर विकास आणि गृहनिर्माण योजना तसंच माहिती प्रसारण मंत्रालयाच्या राज्यातल्या शासकीय माध्यम एककांच्या कामगिरीचा त्यांनी आढावा घेतला. सह्याद्री अतिथीगृहामध्ये झालेल्या या बैठकीला दूरदर्शन, आकाशवाणी, पत्र सूचना कार्यालय तसंच फिल्म्स डिव्हिजनचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
माहिती प्रसारणाचं काम अधिकाधिक दर्जेदार होण्याच्या दृष्टीनं नायडू यांनी यावेळी काही उपयुक्त सूचना केल्या। यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चित्रपट निर्मिती संदर्भातल्या कालबाह्य परवानग्या रद्द करण्याचं आश्वासन दिलं। शेतकऱ्यांशी चर्चा करण्याची पूर्ण तयारी असून केवळ राजकीय हेतूने शेतकऱ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून आंदोलन करणाऱ्यांशी चर्चा केली जाणार नाही असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पुन्हा एकदा स्पष्ट केलं। ते आज मुंबईत पत्रकारांशी बोलत होते। या कर्जमाफीच्या संदर्भात कुठल्याही प्रकारची चर्चा राज्य सरकार निश्चितपणे करेल, कोणाही सोबत चर्चा करण्याची आमची तयारी आहे। मात्र चर्चा त्यांच्या सोबत होऊ शकते जे खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांचे नेते आहेत, शेतकऱ्यांकरता ज्यांना खऱ्या अर्थाने कळव आहे किंवा शेतकऱ्यांकरता ते खरं आंदोलन करतायत, मग ते आमच्यावर टीका करणारे असले तरी देखील चालतील, तरी देखील त्यांच्याशी चर्चा करू। पण जे केवळ राजकीय हेतू डोक्यामध्ये ठेवून शेतकऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवतात त्यांच्याशी चर्चा करण्यात फारसा काही अर्थ नाही। अडचणीत सापडलेल्या गरजू शेतकऱ्यांची 31 ऑक्टोबरपूर्वी कर्जमाफी करणार असल्याचं सांगतानाच ही आतापर्यंतची सगळ्यात मोठी कर्जमाफी असेल असं त्यांनी सांगितलं। कर्जमाफी करताना कोणत्याही तांत्रिक अडचणी येऊ नयेत तसंच कोणत्याही प्रकारचा घोटाळा होऊ नये यासाठी 4 महिन्यांचा अवधी घेतल्याचं त्यांनी सांगितलं। कॅगनं दिलेल्या निष्कर्षानुसार याआधी झालेल्या कर्जमाफीत घोटाळा झाला होता, त्यामुळे आता कर्जमाफी करताना तंत्रज्ञानावर आधारित यंत्रणा उभी करणार असल्याचं त्यांनी सांगितलं। शेतकरी संपादरम्यान झालेल्या हिंसक घटनांमागे कोणता पक्ष आहे याची संपूर्ण माहिती असल्याचं सांगत मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवर टीका केली। राज्यात आज 6व्या दिवशीही शेतकरी संप सुरू आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लवकरात लवकर सरसगट कर्जमाफीचा निर्णय घेतला नाही तर आंदोलन अधिक तीव्र करू असा इशारा शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथ पाटील यांनी दिला। सांगली इथं प्रसारमाध्यमांशी ते बोलत होते। मुख्यमंत्री हे शेतकरी संपाबाबत दुटप्पी भूमिका घेत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला। आम्हाला मदत करता म्हणतात तर मग त्यांनी मार्केट कमिट्या का नाही बंद खेळवल्या, आणि मार्केट कमिट्या बंद असत्या तर तुम्ही असं म्हटलं असता का की 300 मार्केट कमिट्यांचं काम सुरळीत चाललंय। हा जो काही सगळा आहे तो म्हणजे राजकारणी बोलण्याचा भाग आहे, याची काही गरज पण नाही आहे। आता शेतकरी अडचणीत आहे, त्याला पैशाची गरज आहे, ताबडतोब पैसे उपलब्ध करून द्या। दरम्यान स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि अन्य पक्षांच्या कार्यकर्त्यांनी सांगली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नव्या इमारतीच्या प्रवेशद्वाराला टाळं ठोकलं। पोलीस बंदोबस्त असतानाही हा प्रकार घडल्यामुळे पोलीस आणि आंदोलनकर्त्यांमध्ये झटापट झाली। यावेळी 20 आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। उस्मानाबाद जिल्ह्यात विविध ठिकाणी शेतकऱ्यांच्या संघटनांसह राजकीय पक्षांनी एकत्र येऊन आंदोलन केलं। जिल्हाधिकारी कार्यालयाला या संघटनांनी टाळं ठोकलं। स्पष्ट मागणं आहे की 7/12 जो आहे तो सरसकट कोरा करा आणि स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी ज्या आहेत त्या शेतमालाच्या बाबतीमध्ये लागू करा, ह्या दोन प्रमुख मागण्या आहेत। त्यासाठी आज हे सर्वजण एकत्रित जमलेत, आंदोलन सुरूच आहे आणि लवकर मागण्या जर मान्य नाही झाल्या तर अजून तीव्र होईल याबाबतीत थोडी शंका नाही। अहमदनगर जिल्ह्यातल्या सर्व शासकीय कार्यालयांना टाळं ठोकण्याचा इशारा आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांनी दिला आहे, मात्र प्रत्येक शासकीय कार्यालय सुरूच ठेवण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अभय महाजन यांनी दिले आहेत। आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी नाशिकच्या वकील विचार मंचाने आज जिल्हाधिकारी कार्यालयांसमोर सरकारच्या निषेधाच्या घोषणा दिल्या। गुन्हे दाखल करण्यात आलेल्या सर्व शेतकऱ्यांचे खटले विनाशुल्क चालवण्याचा निर्णयही यावेळी वकिलांनी जाहीर केला। नाशिकमध्ये आज येवला तालुक्यामध्ये शेतकरी आंदोलनामध्ये एका शेतकऱ्यानं आत्महत्या केल्याचं वृत्त आहे। स्वातंत्र्यानंतर भारताच्या वीज निर्मिती क्षमतेमध्ये सातत्यानं वाढ होऊनही विजेच्या तुटवड्याची समस्या आजही कायम आहे, ज्याचा सर्वाधिक त्रास होतोय तो ग्रामीण जनता आणि शेतकऱ्यांना। घरातील दैनंदिन वापराची विद्युत उपकरणं असोत वा औद्योगिक वा कृषी क्षेत्र, त्यासाठी विजेची गरज कुणालाही नाकारता येणार नाही। मात्र स्वातंत्र्यानंतर आजवर देशात वीज निर्मितीच्या क्षमतेत सतत वाढ होऊनही विजेच्या तुटवड्याची समस्या मात्र आपल्याला आजही भेडसावते। एका आकडेवारीनुसार तर दरवर्षी देशाची ऊर्जेची गरज 3 ते 3.5% वाढते आहे, मात्र त्याचवेळी आजही भारतातील काही गावं विजेच्या मूलभूत सोयीपासून वंचितच आहेत। या स्थितीचा सर्वाधिक फटका कुणाला बसत असेल तर तो आपल्या शेतकरी बांधवांना।
वीज उपलब्धता आणि पुरवठ्यातील अनियमिततेमुळे शेतीला पाणी देणं असो वा शेतीपूरक उद्योगांची प्रक्रिया, विजेच्या समस्येमुळे त्याची गैरसोय होते हे खरंच। अशावेळी वीज निर्मितीसाठी पारंपरिक स्त्रोतांच्या पलीकडे जात सौर ऊर्जेसारख्या अपारंपरिक स्त्रोतांचा नियोजनबद्ध वापर करण्याकडे गांभीर्यानं पाहण्याची गरज निर्माण झाली। त्या दृष्टीनं पाहिलं तर भारतात वर्षभर सूर्यप्रकाशही उपलब्ध आहे आणि सूर्याच्या ऊर्जेचा वापर करण्याची क्षमताही। सुरुवातीच्या टप्प्यात सौर ऊर्जेचे प्रकल्प उभारताना ही व्यवस्था काहीशी महाग वाटली तरी ते उभे करण्यासाठी अनुदानाच्या माध्यमातून शासन तर प्रकल्प व्यवस्थापनासाठी मदत करणाऱ्या अनेक संस्थाही सहकार्याचा हात देत आहेत। आता गरज आहे ती केवळ ग्रामीण क्षेत्राच्या पुढाकाराची। या पुढाकारामुळेच तर सुपीक जमिनीचा बळी न देता पडीक जमिनीवर उभे राहणारे सौर ऊर्जा प्रकल्प, विजेच्या मागणी आणि पुरवठ्यातील दरी कमी करणं आणि इतर समस्या सोडवण्याच्या दृष्टीनं शाश्वत आणि सर्वोत्तम पर्याय तर ठरतील। शिवाय ग्रामीण भागाच्या अर्थकारणाला चालना मिळताना रोजगाराच्या नव्या संधीही घेऊन येतील। पॅरिस हवामान करारातून अमेरिका बाहेर पडत असल्याबाबतचं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान भारतासाठी धक्कादायक असून अमेरिका या निर्णयाचा पुनर्विचार करेल असा विश्वास केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी व्यक्त केला आहे। आपत्ती व्यवस्थापन प्रतिसाद दल 2017 क्षमतावृद्धी यावरच्या राष्ट्रीय स्तरावरच्या 2 दिवसीय परिषदेचं उद्घाटन करताना ते आज नवी दिल्लीत बोलत होते। या परिषदेमध्ये परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांचंही भाषण झालं। भारतानं कोणाच्याही दबावाला बळी न पडता केवळ पर्यावरणाच्या संरक्षणाचा विचार करूनच या करारावर स्वाक्षरी केली आहे असं स्वराज यांनी यावेळी स्पष्ट केलं। केंद्र आणि राज्य सरकारनं जनतेसाठी तयार केलेल्या योजना तसंच केलेल्या लोकहिताच्या कामांची माहिती कार्यकर्त्यांनी प्रत्येक प्रभागामध्ये जाऊन लोकांना द्यावी असं आवाहन केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज नाशिक इथं भाजपच्या मार्गदर्शन शिबिरात केलं। कालिदास नाट्यगृहामध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांच्या शिबिरामध्ये ते बोलत होते। गेल्या 3 वर्षांमध्ये मोदी यांच्या नेतृत्वाखाली सर्व क्षेत्रामध्ये देशाने उत्तुंग भरारी घेतली आहे, त्याचे फायदे आता जनतेला मिळत आहेत असंही जावडेकर यांनी यावेळी स्पष्ट केलं। या शिबिराला नाशिकच्या महापौर रंजना भानसी, आमदार सीमा हिरे आणि पदाधिकारी उपस्थित होते। स्वच्छ इंधन पुरवण्याचं मोठं अभियान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारनं सुरू केलं असून गेल्या 3 वर्षांमध्ये 7 कोटी कुटुंबांना स्वयंपाकाचा गॅस पुरवण्यात आला आहे अशी माहिती केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज जालना इथं दिली। सबका साथ सबका विकास या कार्यक्रमाअंतर्गत प्रधान यांनी युवकांशी संवाद साधला तसंच केंद्र सरकारनं गेल्या 3 वर्षात केलेल्या कामांची आणि विविध योजनांची माहिती दिली। यावेळी उज्ज्वला योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना गॅसचं वाटप करण्यात आलं। पंतप्रधान मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन अनुदान न घेणाऱ्या नागरिकांना धन्यवाद पत्राचं वितरण यावेळी करण्यात आलं। या कार्यक्रमाला भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, पालकमंत्री बबनराव लोणीकर, आमदार नारायण कुचे, आमदार संतोष दानवे उपस्थित होते। देश में 1955 से एलपीजी की कारोबार शुरू हुई है। 1955 से 2014 अगर हम हिसाब करें ये कालखंड 60 साल की होती है। 60 साल में 14 करोड़ एलपीजी कनेक्शन पहुंची थी। पिछले 3 साल में ही केवल 14 प्लस और 7 करोड़ एलपीजी कनेक्शन। केंद्रीय कौशल्य विकास मंत्री राजीव प्रताप रुडी यांनी आज आपल्या खात्याच्या 3 वर्षाचा लेखाजोखा मांडला। गेल्या 3 वर्षात कौशल्य विकास कार्यक्रमाअंतर्गत 1,17,00,000 लोकांना प्रशिक्षण देण्यात आलं आहे। देशातल्या 480 जिल्ह्यांमध्ये प्रधानमंत्री कौशल्य विकास केंद्र स्थापन करण्याचा मानस असल्याचं रुडी यांनी सांगितलं। तसंच या योजनेअंतर्गत कार्यक्रम राबवण्यासाठी 25% रक्कम ही राज्यांना दिली जात आहे अशी माहिती रुडी यांनी यावेळी दिली। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार पर्यटनाला चालना देण्याच्या दृष्टीनं उचलत असलेल्या पावलांचे सकारात्मक परिणाम दिसू लागले आहेत। जागतिक पर्यटन क्रमवारीमध्ये भारतानं लक्षणीय झेप घेतली असून 2015च्या तुलनेत यावर्षी भारत 52 वरून 40व्या स्थानावर पोहोचला आहे। संयुक्त राष्ट्रांच्या जागतिक पर्यटन संघटनेनं ही क्रमवारी जाहीर केली। भारतात परदेशी तसंच अनिवासी भारतीयांचं येण्याचं प्रमाण दुपटीपेक्षा अधिक वाढलं आहे।
औद्योगिक क्षेत्राने पाण्याचा काळजीपूर्वक वापर करावा, पाण्याचा पुनर्वापर तसंच त्यावर प्रक्रिया करून भूगर्भातला जलसाठा वाढवण्यावर भर देणं गरजेचं आहे. त्यासाठी शासनावर अवलंबून न राहता लोकचळवळ व्हावी असं मत जलतज्ञ डॉ राजेंद्र सिंग यांनी व्यक्त केलं आहे. महानिर्मितीनं आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय विज्ञान परिषदेमध्ये ते बोलत होते. पीक पद्धतीची पावसाच्या प्रमाणाबरोबर सांगड घातली तर उत्पादन वाढेल, निसर्गाचं शोषण न करता पोषण केलं तर विकास साधता येईल असं ते म्हणाले. आपल्या पराक्रमी साथीदारांच्या सहाय्यानं बलाढ्य शत्रूंचा पराभव करून हिंदवी स्वराज्याची स्थापना करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा आज 344वा राज्याभिषेक दिन. तारखेनुसार हा दिन किल्ले रायगडावर आज मोठ्या जल्लोषात साजरा झाला. नगरखान्यासमोर ध्वजारोहण करून कार्यक्रमाला सुरुवात झाली. शिवरायांच्या सिंहासनाधिष्ठित मूर्तीवर खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते जलाभिषेक करण्यात आला. यावेळी शिवाजी महाराजांचा जय जयकार करण्यात आला. त्यानंतर हजारो शिवभक्तांसह जगदीश्वर मंदिराकडे पालखी मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीमध्ये राज्यातून आलेल्या ढोलताशा पथकांनी भाग घेतला होता. या सोहळ्यासाठी जलसंपदा मंत्री विजय शिवतारे उपस्थित होते. कोल्हापुरात अखिल भारतीय मराठा संघाच्या वतीनं शिवप्रेमींनी शोभायात्रा काढून शिवाजी महाराजांना अभिवादन केलं. या यात्रेत अनेक चित्ररथ, सजवलेले घोडे आणि मावळ्यांच्या वेशातील बालचमोंनी लक्ष वेधून घेतलं. अल निनोचा प्रभाव आता बराचसा कमी झाला असल्यामुळे यावर्षी देशभरामध्ये जवळपास 98% मोसमी पाऊस पडेल असा सुधारित अंदाज हवामानशास्त्र विभागानं व्यक्त केला आहे. नवी दिल्लीमध्ये हवामान विभागाचे महासंचालक के जी रमेश यांनी एका पत्रकार परिषदेमध्ये ही माहिती दिली. यावर्षी साधारणत 96% पाऊस पडेल असा अंदाज याआधी वर्तवण्यात आला होता. आनंदाची बाब म्हणजे गेल्या काही दिवसांपासून नैऋत्य मोसमी पावसाचा प्रवास हवामान खात्याच्या अपेक्षाप्रमाणे होत आहे, त्यामुळे पहिल्या अंदाजापेक्षाही चांगला पाऊस होईल असं यावेळी सांगण्यात आलं. अल निनोचा फारसा प्रभाव आता जाणवत नसल्यामुळे संपूर्ण देशात अधिक चांगला पाऊस होईल असा हवामान तज्ञांचा ताजा अंदाज आहे. मध्य भारतात तर यंदा 100% पाऊस पडेल तर ईशान्य भारतामध्ये 96% पाऊस पडेल असा अंदाज आज व्यक्त करण्यात आला. हवामान. केरळमध्ये दाखल झालेल्या नैऋत्य मोसमी पावसाची वाटचाल संथपणे सुरू आहे. येत्या 36 तासात दक्षिण आणि उत्तर कोकणासह मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल तापमान 35 किमान 29, नागपूर 41-27, पुणे 35-24, औरंगाबाद 34-21, नाशिक 33-24, कोल्हापूर 33-24, रत्नागिरी 33-27, सोलापूर 36-20 आणि अमरावती 33-25. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्यांच्या प्रकल्पाकरता एकाच वेळी परवाने मिळवण्यासाठी कृती आराखडा तयार करण्याची व्यंकय्या नायडू यांची सूचना. कलाक्षेत्राला चालना देण्यासाठी केंद्र सरकारच्या अनेक उपाययोजना. सिनेमाटोग्राफी कायदा सुधारणा आवश्यक, माहिती आणि प्रसारण मंत्री. सह्याद्री वाहिनीच्या 7:30 बातमीपत्रांनी सर्वाधिक प्रेक्षक पसंती सातत्यानं राखल्याबद्दल नायडू यांच्याकडून कौतुकाची थाप. अडचणीत सापडलेल्या गरजू शेतकऱ्यांची 31 ऑक्टोबरपूर्वी कर्जमाफी. राजकीय हेतून आंदोलन करणाऱ्यांशी चर्चा नाही, मुख्यमंत्री. राज्यात शेतकऱ्यांचं आंदोलन 6व्या दिवशीही सुरूच, सरसगट कर्जमाफी न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा. शिवराज्याभिषेक दिन किल्ले रायगडावर जल्लोषात साजरा. आणि देशात यंदा 98% मोसमी पावसाचा हवामान खात्याचा सुधारित अंदाज. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया उद्या सकाळी 8:30 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.